नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर खरीप पीक विमा 2023 तर आज 11 वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणे सुरू होणार आहे. तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर त्यामध्ये जे आहे नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, चंद्रपूर, कोल्हापूर, नांदेड, परभणी आणि नागपूर. त्याचप्रमाणे ज्या वाशिम जिल्ह्याचे जे काही इथं वगळण्यात आले होते, तर आता वाशिम जिल्ह्यांनासुद्धा इथं पीक विमा, अग्रमिक पीक विमा इथं मंजूर झालेला आहे. तर सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 24 जिल्ह्यांमध्ये हे जे वाटप जे आहे इथं सुरू होणार आहे. तर 11 वाजतापासून जर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे आज PM किसानचा सुद्धा हप्ता, 15वा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 11:30 वाजता जमा होणार आहे. ते तुमचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे नमो शेतकऱ्याचा दुसरा हप्तासुद्धा लवकरच जमा होणार आहे. त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. त्यानंतर PM किसानचं न्यू रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे, 2000 लाभ तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता, संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अधिक माहितीसाठी. तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी थँक्यू.